आपल्यासोबत मंत्री संजय बनसोडे सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी पाहणी करताय. आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, थोड्याच वेळेत राज्य सरकारच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे, काय प्रतिक्रिया? नाही, परमपूज्य बोधिसत्व महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आज आहे. सर्वप्रथम मी विनम्र असं अभिवादन बाबासाहेबांना या ठिकाणी मी करतो. गेले 2-3 दिवस समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि राज्य मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तव्यगार उपमुख्यमंत्र्यांनी मला सूचना केल्या आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन सर्व त्या ठिकाणी पाहणी केली होती. स्वच्छतेपासून ते बारीक सारीक गोष्टीवरती त्यांचं त्या ठिकाणचं लक्ष आहे. आणि आज तुम्ही बघताय की जगभरातून, भारतातून, महाराष्ट्रात तर स्वाभाविकच आहे की लाखोच्या संख्येनं बाबासाहेबांची अनुयायी मुंबईमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज तुम्ही बघतायत 20 ते 25 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणची लाईन आहे. म्हणजे बाबासाहेबांची निष्ठा, बाबासाहेबांचं प्रेम किती आहे आज तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. आणि म्हणून सगळ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी चोख व्यवस्था त्या ठिकाणी होते आहे. आणि संबंध आमच्या बौद्ध बांधवाचे असेल किंवा बाबासाहेबांच्या अनुयायाचे असेल की आज त्यांना ते माहित आहे की इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी होतोय आणि जवळजवळ 60 ते 70% त्या ठिकाणी काम झालेलं आहे. बाबासाहेबांना अभिवादनही करायचं आणि बाबासाहेबांचं स्मारक कसं आहे हे सुद्धा पाहण्याकरता लाखो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून मला जे कोणी काम करतायत त्यांना विनंती, सूचना त्या ठिकाणी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 24 पर्यंत बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे राज्य शासनाची भी भूमिका आहे आणि तमाम संबंध आंबेडकरी चळवळीची सुद्धा ती भावना त्या ठिकाणी आहे. आज मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं खास करून त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. दोन्हीही कर्तव्यगार मुख्यमंत्र्यांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ती 6 डिसेंबरला आतापर्यंत कधीही कुण्याही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी जाहीर त्या ठिकाणी केलेली नव्हती, ती सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. दादा आले तर धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की मंत्री संजय बनसोडे जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्य सरकारच्या देखील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.